मी अनेक निवडणुका ऐकल्या आणि पाहिल्या काँग्रेसवाल्यांच्या, किती निवडणुका झाल्या ओ पाणी या नारा याच्यावर, किती मी तर हाप चड्डीत होतो तवापासून ऐकतोय पाणी आणणार आहे. आलं का पाणी तुळजापूर तालुक्यात? अरे ह्यांना पाणी द्यायचंच नव्हतं. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याचं पाप या काँग्रेसच्या नेत्यांनी केलंय बाबानो. पाण्याच्या प्रश्नावर मतं घेतली मात्र पाणी आणलं नाही. त्यांना माझा सवाल आहे, गल्ली ते दिल्ली तुमचं होतं, 15 वर्षात का पाणी आलं नाही? आता मी तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीने सांगतोय, आपल्या ग्रामदेवताची शपथ घेऊन त्याच्या साक्षीने सांगतोय. काँग्रेसच्या आमदाराला माझं आव्हान आहे, मी विचारतो ती मुद्दे जर त्याने खोटे ठरवले तर हा सुजित ठाकूर आयुष्यभर जळकोटमध्ये मत मागायला येणार नाही. आणि इतकंच नाही, मी ज्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलणार आहे ते जर पुराव्यानिशी काँग्रेसच्या आमदाराने खोटं ठरवलं तर हा सुजित ठाकूर आमदारकी सुद्धा सोडायला तयार आहे. काय केलं यांनी पाण्याच्या प्रश्नावर? ज्यावेळेस सरकार आलं आम्ही प्रयत्न केला, अधिकारी म्हणले ठाकूर साहेब या पाण्याचं सोडून बोला. अहो आम्ही म्हणलं याच्या आशेवर जगतोय, हे पाणी येणार आहे, लई निवडणुका झाल्यात आमच्याकडे या प्रश्नावर. नाही म्हणले, याला पर्यावरण मान्यता नाही, हे 10 वर्षापूर्वी सांगितलं मला अधिकाऱ्यांनी. केंद्राच्या प्रयत्न केला, पाठपुरावा केला, यांच्याचे 10 वर्ष घेणं न घेणं झालेली पर्यावरण मान्यता. मोदी साहेबाचं सरकार होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आम्ही 1 महिन्यात मिळवली, 1 महिन्यात. पुन्हा म्हणलं याच्यासाठी आणखीन काय करायचं अधिकाऱ्यांना? म्हणले नाही म्हणले ठाकूर साहेब ही योजनाच होत नाही. का? तरी म्हणले बिन पाण्याची योजना आहे, बिन पाण्याची योजना आहे म्हणले, याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्रच नाही म्हणले, पाणी उपलब्धता प्रमाणपत्रच नाही म्हणले. खर तर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र पाझर तलाव करताना सुद्धा आपले नक्की आमदार तुळजापूर मतदारसंघाचे राणा दादांचं स्वागत करूया. म्हणले याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाही, पाझर तलाव करायचा असेल तर त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आधी घ्यावं लागतं. मात्र इतकी मोठी योजना बिन पाण्याची योजना होती, ते पाणी उपलब्धता प्रमाणपत्र या सरकारच्या काळात मिळवलं. पुन्हा अधिकारी म्हणले नाही ठाकूर साहेब. म्हणलं आता काय? म्हणले याला कृष्णा तंटा पाणी वाटप लवाद आहे म्हणले, त्या लवादाची पाणी मान्यताच नाही म्हणले. यावा पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या सांगण्यावरून पहिल्या टप्प्यात 7 TMC पाण्याची मान्यता या सरकारच्या काळात मिळाली. हे पाणी कसं येणार आहे? निराविम्यातून, बोगद्यातून, उजवीतून पाणी येऊन आपल्याकडे येणार आहे. बोगद्याचा पत्त्याच नव्हता. माझी तुम्हाला विनंती आहे, करमाळा, जेऊर, केम, इंदापूर कुणी पाहुणे रावले असतील तर त्यांना विचारा, या निराभिमा बोगदा आणि जेऊरच्या बोगद्याचं काम रात्रंदिवस चालू आहे. आता शाफ्ट ओपन झाले. हे काम इतकंच नाही तर याला निधी दिला नव्हता. याच्यासाठी या सरकारने भरमसाठ निधी दिला तेव्हा बोगद्याची कामं झाली. आणि इतकंच नाही, राणा दादा आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो, पाठपुरावा केला आणि आता या सरकारने या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी नाबार्डच्या पॅकेज मधून 25,000 कोटीच्या पॅकेज मधून 3800 कोटी रुपयाचा निधी देण्याचा निर्णय केला. हे आमचं काम. त्यामुळे काँग्रेसच्या आमदाराने मी जे मुद्दे उपस्थित केले, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नव्हतं, पर्यावरण मान्यता नव्हती, पाणी मान्यता नव्हतं, निधी नियुक्ती नव्हतं, हे जर त्यांनी खोटं नाही जबाबदारीने बोलतोय. त्यामुळे बाबांनो तुम्ही निश्चिंत राहा, पाणी आणणार आहे. आता फडणवीस साहेबांचं सरकारच आणणार आहे, राणा दादा आमदार आणणार आहेत, आणणार आहेत ते नाही, त्यांना संधी दिली त्यांनी आणलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, हे सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे,
गरीब माणसाचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे, हे सरकार जे देतंय यांनी दलाली बंद केली ह्यांची म्हणून ओरडतात बाबांना. हे सरकार जे देतंय ते गरीब माणसाच्या हातात देतंय, शेतकऱ्याच्या हातात देतंय. विमा असो, अनुदान असो, आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी संकल्प केलाय मराठवाड्याच्या आपल्या जिल्ह्याच्या दुष्काळ मुक्तीचा संकल्प केलाय, आपल्या विकासाचा त्याला साथ द्या. तर मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी नुसते बोललेच नाही मुख्यमंत्री, तर त्यासाठी वॉटर ग्रीड सारखी पाण्याची योजना आणली, त्याचं टेंडर आपल्या जिल्ह्याचं निघालेलं आहे. आणि इतकंच नाही तर हे पाणी राहिलेलं कुठून आणायचं? खर तर हे पाणी समुद्राला वाहून जातं. पूर्वी 100 वर्षापूर्वी ते पूर्वेकडे वाहून यायचं, ते पश्चिमेला वळवलं होतं. तर त्यासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विचार या सरकारने केला, नुसता विचारच केला नाही तर त्यासाठी अभ्यास गट नेमला. त्या अभ्यास गटात तुमच्या जिल्ह्यातल्या मातीतला हा सुजित ठाकूरच्या अभ्यास गटात होता. आणि सांगतो तुम्हाला, आणि इतकंच नाही, अभ्यास गटाचा अहवाल आला. त्या अभ्यास गटाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एक तज्ज्ञ समिती शासनाने नेमली. त्याही शासनाच्या तज्ज्ञ समितीत तुमच्या मातीतला हा सुजित ठाकूर आहे. त्यामुळं पाणी आणणारे आता ते नाही तर पाणी आणणारे आम्ही आहे. अरे तुमच्यातच पाणी नव्हतं म्हणून पाणी आलं नाही, का तर यांना आणायचंच नव्हतं? इमानदारीने सांगा, या सरकारने अनुदान असेल दुष्काळाला, अतिवृष्टी आली, पंचनामे बंद केले की नाही? पंचनामे बंद झाले, थेट सरकारला देत आहे. मी आता नंदगावला विचारलं, इमानदारीने छाती ठोकपणे सांगा म्हणलं की आता विमा कोणकोण भरतोय, त्याला हात वर करा बरं, विमा कोणकोण भरतोय कळू द्या की. बाबानो काँग्रेसच्या काळात भरत होताव का? आता रांगा लावून भरताव का? तर हे सरकार देतय म्हणून भरताव का? तर त्यांची दानातच नव्हती, त्यांना द्यायचंच नव्हतं. आणि आणखी एक प्रश्न मी त्या ठिकाणी विचारला एका शेतकऱ्या सभेत जाहीरपणे, दुष्काळ होता मागचा, दुष्काळ आपल्या पाचवीला पोहोचलेला. मी म्हणलं छातीवर हात ठेवून सांगा, म्हणलं इमानदारीने सांगा, मी खोटं बोलत असेल तर मला माफ करू नका. मी म्हणलं खऱ्याने जरा मागच्या दुष्काळाच्या काळात विमा आला, मदत आली, अनुदान आले, मोदी साहेबाचे थेट 2-2 हजार यायला लागले की नाही? हे सगळं यायला लागलं म्हणलं मागायला गेलताव का? नाही. म्हणलं खरे इमानदारीने सांगाव, म्हणलं किती मदत आली? तर तिथले शेतकरी म्हणले की साहेब खरं सांगतो, म्हणले पिकल्यापेक्षा जास्त दिलं म्हणलं दुष्काळाच्या काळात. जर इमानदारीने खरं असेल तर हात वर करा, इमानदारीने सांगा खरं आहे की नाही. हे काँग्रेसवाला आल्यावर त्याला बी सांगा, म्हणजे यायचंच नाही इकडं पुन्हा. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, राणा दादा सरकार उमदार, तरुणाबाण एक अभ्यासू आमदार या मतदारसंघाला द्यायचा आहे. एक सिंह महाराष्ट्राच्या विधानसभेत लढतोय, तुमच्यासाठी लढतोय. माझं काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे, सगळ्याच विषयाचं सगळ्याच कामाचं आव्हान आहे. तुमच्या 5 वर्षापेक्षा 15 वर्षापेक्षा तुमच्या आमच्या 5 वर्षाची जर कामं जास्त नसतील तर आम्हाला माफ करू नका, जास्त आहेत त्यांच्यापेक्षा. त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपण सगळ्यांनी 21 तारखेला कमळाचं बटन दाबा. विकासाची मोदी साहेबाच्या विकासाची गंगा, फडणवीस साहेबाच्या सरकारची विकासाची गंगा आपल्या भागात आपल्या गावात आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसवाले का ओरडतेत? त्यांची दलाली बंद केली. आपल्याला माहितीये जनावराने इकडं तिकडं तोंड घालू नये म्हणून त्याला काय करतो आपण? मुंगस घालतो. त्यांना मुंगस घातल्यात म्हणून बोंबल्या, तेव्हा यांना बोंबलू द्या. आम्हाला त्यांची चिंता नाही, आम्हाला या भागातल्या ग्रामीण माणसाच्या सामान्य शेतकऱ्याच्या गरीब माणसाची आम्हाला चिंता आहे. जे करायचंय त्यासाठी करायचंय. तुमचं प्रत्येक मत कमळावर जाणार विकासासाठी असणार आहे, मोदी साहेबाला ताकद देण्यासाठी असणार आहे, फडणवीस साहेबाला ताकद देण्यासाठी असणार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम, रयत क्रांती या महाआघाडीच्या उमेदवाराला आपण 21 तारखेला कमळाचं बटन दाबून विजय करा. आणि जळकोटकरांना या सर्कलवाल्यांना मी शब्द देतो, एक सिंह महाराष्ट्राच्या विधानसभेत परिषदेत आहे, एक लढवय्या सिंह महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. आम्ही काया पालट केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. मी आमदार माननीय राणादादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा. आता ज्यांनी आपल्याला संबोधित केलं
ते भारतीय जनता पार्टी चे आदरणीय नेते ठाकूर साहेब व्यासपीठावरील उपस्थित सर्वच आदरणीय नेतेगण उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी सन्माननीय बंधूंनो भगिनींनो आणि माझ्या युवक मित्रांनो आपल्या सर्वांना आम्ही विनंती करायला आलोय 21 तारखेला आपल्याला तुळजापूरचा आमदार ठरवायचा आहे महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे पुढचे 5 वर्ष आपल्या भागातल्या अडचणी सक्षमपणे कोण सोडवू शकेल आपल्या भागात होत असलेला अन्याय कोण दूर करू शकेल पुढच्या काळात केंद्रातून आणि राज्यातून मोठ्या प्रमाणात निधी आणून आपल्या भागाचा विकास कोण करू शकेल या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आज देशामध्ये सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आहे राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची आहे येणारं सरकार कोणाचं असणार आहे बीजेपी सगळ्यांना माहिती आहे ना कोणाचं सरकार असणार आहे मग आमदार कुठल्या पक्षाचा पाहिजे बीजेपी आता याच्याशी जास्त बोलायची काही गरज आहे का पण नाही मला तुम्हाला थोडस इतिहासात न्यायचं आहे 2004 पर्यंत डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते मंत्री होते त्या काळात प्रचंड काम आपली भागात झाली आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी अडवण्याचं प्रचंड काम झालं पाऊस पडला पाणी अडवणार अडवलेलं पाणी शेतीसाठी उपलब्ध शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरात 4 पैसे जास्त यायला लागले ऊसाची लागवड सुरू झाली साखर कारखानदारी आली आणि नक्की आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी समृद्ध झाला परंतु हे सर्व कधी शक्य होतं पाऊस चांगला पडला तर या वर्षी या परिसरात पावसाची काय परिस्थिती आहे परतीचा जरा झालाय पाऊस गेल्या वर्षी काय परिस्थिती होती आपल्याला आपल्या हक्काचं पाण्याची गरज आहे का कसं आहे अरे ते हक्काचं पाणी कुठनं मिळणार आहे ठाकूर साहेबांनी आपल्याला तर सांगितलं कृष्णा खोऱ्याचं आपल्या मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जे आहे ते मिळावं यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 2004 साली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांची पूर्ण राजकीय ताकद वापरून राजकीय वैमनस्य पत्करून त्यांनी निर्णय करून घेतला होता किती वर्ष झाले 15 वर्ष गणित कोणाचं चुक कच्च दिसत 15 वर्ष झाले 15 वर्षामध्ये कृष्णा खोऱ्याचं पाणी आपल्याकडे आलं का नाही हे पाणी आलं तर किती एकर आपली शेती बागायती होणार आहे कोणाला माहितीये का ठाकूर साहेबांनी सांगितलं का 2.5 लाख एकर आपल्या भागातली शेती जी आहे ती ओलिताखाली येणार आहे आपला जिल्हाच शेतीवरती अवलंबून आहे आपल्या जिल्ह्याचं अर्थकारणच शेतीवरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे या पाण्याला खूप मोठं महत्व आहे आपल्या भागामध्ये तुळजापूर तालुक्यात किती MIDC आहेत MIDC किती आहेत माझ्या माहितीप्रमाणे एकही नाही MIDC नाही तर उद्योग कुठून येणार आणि उद्योग नसले तर रोजगार निर्मिती कशी होणार जे काही इथे कारखाने होते मग आपला तुळजाभवानी साखर कारखाना असेल आपली सूतगिरणी असेल आपला खताचा कारखाना असेल ते कुठल्या स्थितीत आहेत ते तुम्हाला माहिती आहे हे सुरू करायचं म्हटलं तर कोण करू शकणार आहे कोण करू शकणार आहे दादा आपल्याला आपल्याला नळदुर्ग तालुका करायचा आहे
बोलले का ठाकूर साहेब? बोलले ठाकूर साहेबांनी केलेले प्रयत्न आपल्याला माहिती आहेत, पण शेवटी तो तालुका कोण करून देणार आहे? आपल्याला करून द्यावा लागेल ना। 350 कोटी रुपये लागतात नवीन तालुका तयार करायला। ठाकूर साहेबांनी पाठपुरावा केला, अतिरिक्त तहसीलचं ऑफिस जे आहे कार्यालय लवकरच सुरू होईल। आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आणि ह्या करण्यासाठी आपली राजकीय ताकद आपल्याला वाढवावी लागणार आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून ते करणं शक्य आहे आणि आज आम्ही सर्वजण आलोय तेच सांगण्यासाठी आपल्याला। आपण आशीर्वाद द्या, आपण पूर्ण ताकदीने मतदान करा आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आपण सर्व मिळून एक क्रांती करू हे सांगण्यासाठी आम्ही आलोय। आज या सभेचं आयोजन आपण जे केलेलं आहे गणेश दादांचे मनापासून मी आभार व्यक्त करणार आहे। आपल्या भागाचं जिल्हा परिषदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं, पुढच्या काळात देखील योग्य मोठी जबाबदारी देऊन त्यांना देखील अजून सेवा, आपल्या सर्वांची अजून सेवा करण्याची संधी नक्कीच आपण सर्वजण मिळून देऊ। आपल्या भागामध्ये काम केलेले सर्वच भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेतेगण आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानणार आहे। देवानंद भाऊ आहेत, रोहन दादा आहेत, सर्वांनीच आपल्या आपल्या परीने काम केलेलं आहे। बऱ्याच जणांना खर तर विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी इच्छा होती। आज आपल्या समोर महायुतीचा उमेदवार म्हणून मी उभा आहे। आपल्या सर्वांना मिळून 21 तारखेला मतदानाच्या माध्यमातून क्रांती घडवायची आहे। मलाही मतदान करायचंय, मी पण इथला मतदार आहे, माहितीये ना गाव कुठले आहे सगळ्यांना कल्पना आहे, सगळ्यांना माहिती आहे। आता आपल्याला सोलापूरहून तुळजापूरला रेल्वे आणायची, तुळजापूरहून पुढे उस्मानाबादला न्यायची, 2500 एकरची MIDC जी मंजूर झालेली आहे उस्मानाबादच्या जवळ, तिथे मोठे उद्योग आणायचे, या सर्व बाबी ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत। 1 सप्टेंबरला मी एक निर्णय घेतला, माझं हक्काचं घर जे आहे स्वतःच ते सोडून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला, काळजावर दगड ठेवून घेतला। CBI ED ची चौकशी माझ्या मागे आहे का? मला आमदार मंत्री व्हायचंच असं काय आहे? आपल्या जिल्ह्याला कृष्णा खोऱ्याचं पाणी यावं म्हणून हा निर्णय घेतला आणि 5 वर्षात कृष्णा खोऱ्याचं पाणी उस्मानाबाद जिल्ह्याला जर आणलं नाही तर राजकारण सोडून द्यायचा निर्णय घेतलाय। हे मला एकट्याला करता येणार नाही, तर मला रिटायर करायचंय। मला रिटायर करायचं नसेल तर तुमची पूर्ण ताकद खंबीरपणे पाठीशी द्या। 21 तारखेला मतदानाच्या माध्यमातून आपण आशीर्वाद द्या, आपली सेवा करण्याची संधी द्या। ते कृष्णा खोऱ्याचं तर पाणी आपण आणूच, नळदुर्ग तालुका आपण करूच, आपण तुळजाभवानी साखर कारखाना सुरू करूच आणि या सर्व माध्यमातून या पूर्ण भागाचा कायापालट करू। आपली साथ, समर्थ साथ द्या ही परत एकदा कळकळीची विनंती करतो, आशीर्वाद द्या ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी नळदुर्गचे अमरभाऊ डुकरे तसेच त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी ठाकूर साहेब राणादादा गणेशदादा सोनटिके यांच्या हस्ते प्रवेश घेणार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यांचा प्रवेश होईल, त्यानंतर सभासभ्य